नमस्कार, इशिका मेजवानी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीचं सँडविच बनवणार आहोत, ते म्हणजे लेज मेयोनीज सँडविच। आता जसं तुम्हाला याचं नाव ऐकायला वेगळं वाटतंय ना, तशीच याची चव देखील खूप अप्रतिम आहे। तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी सँडविच कशा प्रकारे तयार केलेला आहे। तर चला मग त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात आणि रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेत, त्यानंतर इथे मी थोडेसे तिखट लेज घेतलेत आणि इथे मी अर्धी वाटी बटर घेतलंय। इथे मी समप्रमाणामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलाय, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोबी घेतली आहे। आता याचं असं काही मोजमाप नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या भाज्या घेऊ शकता। इथे मी हॉट अँड स्वीट सॉस घेतलाय, या ठिकाणी तुम्ही टोमॅटो केचप देखील घेऊ शकता। त्यानंतर इथे मी व्हेज बर्गर मेयोनीज घेतलंय, दोन चीजचे क्यूब घेतलेत, चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे मी व्हेज मेयोनीज घेतलंय। त्यानंतर आपल्याला सँडविचसाठी चटणी बनवायची आहे, त्यासाठी इथे मी स्वच्छ धुतलेली एक वाटी कोथिंबीर घेतली आहे, व्हाईट ब्रेडचा अर्धा तुकडा घेतलाय, दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा इंच आलं घेतलंय, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या, त्याच्या मी साली काढून घेतल्यात आणि चवीनुसार मीठ। आता सर्व साहित्य दाखवून झालेलं आहे, आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। आता चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात, थोडंसं पाणी घालूयात, म्हणजे आपली चटणी व्यवस्थित बारीक वाटली जाईल। साधारण अर्धी वाटी पाणी घातलंय, चटणी आपली व्यवस्थित बारीक वाटून झालेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता सर्वप्रथम आपण या बाउलमध्ये ज्या भाज्या घेतल्यात ना, त्या मिक्स करून घेऊयात। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया, ह्याच्यामध्ये मीठ वगैरे नाही घालायचं आहे, असंच फक्त मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या। आता आपल्या सर्व भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत, आता आपण एका बाजूला ठेवूयात आणि सँडविच बनवायला सुरुवात करूयात। आता इथे मी ब्रेडची स्लाइस घेतली आहे, याला आपण मस्का लावून घेऊयात, साधारण 1 चमचा आहे, व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात। आता या ब्रेडला मस्का लावून झाल्यानंतर आपण जी हिरवी चटणी बनवली आहे ना, ती लावून घेऊयात। चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता, जसं तिखट तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तसं। ही देखील आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात। आता चटणी लावून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या मिक्स केल्यात ना, त्या लावून घेऊयात। असं व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायची भाजी, अजून थोडीशी घालूया। आता भाज्या देखील व्यवस्थित सर्व बाजूने पसरून झाली आहे। आता आपण जे व्हेज मेयोनीज घेतलंय ना, ते घालून घेऊयात। साधारण मी 2 चमचे मेयोनीज घातलेलं आहे याच्यावर। आता हे व्हेज मेयोनीज लावून झाल्यानंतर आपण याच्यावरती अजून एक ब्रेडची स्लाइस ठेवूया आणि या स्लाइसला देखील मी खाली मस्का आणि त्याच्यावरती हिरवी चटणी लावून घेतलेली आहे। जसं की आपण या खालच्या ब्रेडला लावलं होतं ना, तसं सेम मी याला लावून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती मिक्स केलेल्या भाज्या लावूयात। त्यानंतर आपण जे बर्गर मेयोनीज घेतले आहे ना, ते लावून घेऊयात। थोडंसं असं चमच्याने यावर घालायचं आहे, असं थोडं अलगद हाताने पसरवून घ्यायचं, म्हणजे खाताना ते सर्व बाजूने चव येते त्याची। आता यावर आपण हे जे तिखट लेज घेतलेत ना, ते घालूया, पण हे थोडंसं चुरा करून घ्यायचं असायचं हाताने, एकदम पण बारीक चुरा नाही करायचं आहे, थोडंसं अलगद असं हाताने दाबून घ्यायचं असं। तर आता हे वेफर्स देखील आपण याच्यावरती असे पसरवून घेऊयात। वेफर्स देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर सर्वात शेवटी आपल्या सर्वांचं आवडतं चीज किसून घेऊया याच्यावरती। चीज पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। तर आता चीज किसून झाल्यानंतर आपण अजून एक ब्रेडची स्लाइस घेऊया आणि याला थोडंसं बटर लावूयात। आता जी मस्क्याची साईड आहे ना, ती आपण अशी खालच्या बाजूला ठेवूया उलटी करून,
थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आतलं जे आपण सर्व घातलं आहे ना ते सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलं जातं. तर अशा पद्धतीने आपलं हे सँडविच तयार झालं आहे आणि अशाच प्रकारे बाकीचं उरलेलं सँडविच देखील आपण तयार करून घेऊयात. आता हे आपल्याला टोस्ट करायचं आहे, तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्हाला टोस्ट केलेलं आवडत नसेल तर तुम्ही असंच देखील खाऊ शकता. आता इथे मी सँडविच टोस्ट करण्यासाठी पॅन घेतलं आहे, तर या पॅनमध्ये आपण थोडंसं बटर घालूयात, साधारण अर्धा चमचा. आता यावर आपण हे सँडविच ठेवूयात. आता यावर आपण अशी प्लेट ठेवूयात. आता यावर प्लेट ठेवल्यानंतर असं हाताने थोडं प्रेस करून ठेवायचं, म्हणजे आपलं सँडविच यांना व्यवस्थित शेकलं जातं. असं 2-3 मिनिटं असं दाबून ठेवायचं हाताने. जर तुम्हाला अशी वाटली ना प्लेट गरम झाली आहे, तर तुम्ही ह्या प्लेटवरचा हात काढलात तरी चालेल. आता 3 मिनिटानंतर आपण याचे झाकण काढूयात आणि या वरच्या बाजूला आपण थोडं बटर लावून घेऊयात. आता आपण पलटी करूयात. आता याची दुसरी बाजू देखील आपण अशीच क्रिस्पी अशी भाजून घेऊयात. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी क्रिस्पी भाजलेली आहे बघा. आता हे पलटी केल्यानंतर आपण यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि असंच हाताने थोडं प्रेस करून 2 मिनिटं आपण याची दुसरी बाजू बारीक घ्या असं शेकवून घ्यायची आहे. तर आता 2-3 मिनिटानंतर आपण यावरची प्लेट काढूयात. आता याची दुसरी बाजू शेकली आहे का ते आपण पाहूयात. हे बघा, व्यवस्थित दोन्ही बाजू क्रिस्पी अशा भाजून झालेल्या आहेत. आता हे सँडविच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण दुसरं सँडविच देखील तयार करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपलं हे चमचमीत लेज मेयोनीज सँडविच तयार झालेलं आहे. चवीला म्हणाल तर खूप अप्रतिम आहे. तुम्ही देखील नक्की घरी बनवून बघा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.